विश्व मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी भाषेला सन्मान देण्याची आग्रही भूमिका पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली. हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही. मराठी, तमिळ, तेलुगू, गुजराती, कन्नड या भाषांप्रमाणेच ती एक भाषा आहे. याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात विषयी भाषेविषयी प्रेमाची भावना ठेवतात तर मराठी माणसांनी मागे का राहायचं असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील, त्याच्यामध्ये पहिली ते दहावी आपण मराठी कंपल्सरी करा. एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत. ज्या राज्यात राहता तिथली स्थानिक भाषा आधी शिका असा सल्ला राज ठाकरेंनी यावेळी दिला. स्थानिक भाषा शिकण्यात कमीपणा कसला असा सवालही राज ठाकरेंनी केला. आपल्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाल्यामुळं हिंदी भाषेचा आपल्या बोली भाषेवर प्रभाव पडलेला आहे, परंतु महाराष्ट्रात राहून मराठी लोक हिंदी का बोलतात असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थितांना विचारला. ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील लोक, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुलं झाली आणि त्या मुलांना तुमच्या शाळेमध्ये काय शिकवलं जातं, जर्मन, फ्रेंच, जणू काय ते देश बोलवतातच आहे ना, की या रे मुलांनो या आमची लोकसंख्या वाढवा. राज्यातल्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला. पहिले ते दहावी मराठी हा विषय कंपल्सरी आहे, सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर उच्च आणि तंत्रशिक्षणसुद्धा आता मराठीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे द्यायला सुरुवात झालेली आहे. कुणीही समोर येऊ दे, मराठीतच बोला असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालंय, तसंच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या औद्योगिकीकरणामुळं रोजगाराच्या संधीही जास्त असल्यानं परप्रांतीय रोजगाराकरता इथं येत असतात. पण महाराष्ट्रात राहून पैसे कमवण्यात जितका रस असतो तितका रस मराठी शिकण्याकरता परप्रांतीयांना नसतो. परिणामी शालेय शिक्षणात मराठी सक्तीची करण्याची राज ठाकरेंची मागणी रास्त असल्याचं स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.